खरं म्हणजे माननीय भीमराव अण्णा तापकीर यांनी अत्यंत महत्वाची लक्षवेधी या ठिकाणी मांडली आहे, पण चुकीच्या विभागात मांडली आहे. ही लक्षवेधी अण्णा खरं म्हणजे नगरविकास विभागात तुम्ही मांडायला पाहिजे होती. जरी धरण हे जलसंपदाचं असलं तरी त्याच्यामध्ये येणारा जे काही हे सांडपाणी आहे त्याचं रेग्युलेशन करणं हे सगळं नगरविकास विभागाच्या अखत्यारीत आहे. तथापि मी एक सामूहिक जबाबदारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला उत्तर देतोय. मुळातच हे जे काही बांधकाम आहे किंवा अतिक्रमण आहे हे आपली जी महत्तम पूर रेषा आहे त्याच्या बाहेरच आहे, आणि महत्तम पूर रेषेपर्यंतची जमीन ही जलसंपदाने संपादित केली आहे, त्याच्या बाहेरची जमीन ही काही जलसंपदाने संपादित केलेली नाही. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकूण उजव्या बाजूला 13 गावं आहेत, डाव्या बाजूला 10 गावं आहेत, तशी 23 गावं आहेत, आणि या 23 गावाचं 2.20 MLD सांडपाणी हे थेट त्या ठिकाणी खडकवासला धरणामध्ये जात आहे. आपण सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री यांच्या माध्यमातून 22/4/2022 रोजी एक बैठक झाली होती, आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय केला होता की जिल्हा परिषदेमार्फत जुन्या गावठाणाकरता एसटीपी उभारून आणि त्यासंदर्भातली कारवाई करावी. पीएमआरडीएने जे काही नवीन हॉटेल बंगले वगैरे झाले आहेत त्यांच्याकरता एसटीपी तयार करावा आणि बंद स्थितीत असलेले काही एसटीपी आहेत ते सुरू करावे, पण त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात कुठली गती त्याला मिळालेली नाही. वस्तुस्थिती आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की पीएमआरडीएला या ठिकाणी निर्देश देण्यात येतील आणि पुढील 3 महिन्यांमध्ये त्यांनी या संदर्भातला आराखडा तयार करावा अशा प्रकारचे आदेश देण्यात येतील, जेणेकरून या भागात एसटीपी तयार करून कुठलंही घाण पाणी खडकवासलामध्ये जाणार नाही अशा संदर्भातला 3 महिन्यात आराखडा तयार करू. अर्थात काम करायला थोडा वेळ लागेल, नाहीतर 3 महिने तुम्ही विचाराल काय झालं, तर आपल्यालाही कल्पना आहे की एसटीपीचं ते टेंडर बिंडर नंतर ते बरं हे सगळं पाणी कलेक्टही करावं लागतं. नुसतं एसटीपी तयार करून चालत नाही, वेगवेगळ्या नाल्यातनं ते वाहत जातं, त्याच्यामुळे ते कुठे कुठे कलेक्शन करायचं आहे म्हणून त्याचा आराखडा हा आपण निश्चितपणे त्या ठिकाणी तयार करू. दुसरं आपण मोजणीच्या संदर्भातला जो विषय मांडलेला आहे, आता आपण नवीन मोजणीची पद्धत सुरू केली आहे, एंड टू एंड डिजिटाईज 3 महिन्यात कुठल्याही परिस्थितीत मोजणी करायची असा निर्णय केलाय, त्यामुळे तात्काळ 3 महिन्याच्या आत ही मोजणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील. माननीय अध्यक्ष महोदय, जायकाचा जो प्रकल्प आहे या संदर्भात नुकतंच माननीय पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि त्याचं काम जे आहे ते आता त्या ठिकाणी सुरू होत आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या 2 बाबी या ठिकाणी सांगितल्या, एक तर आपलं जे टनेल आहे खडकवासला ते लोणी काळभोर आणि दुसरा एशियन डेव्हलपमेंट बँकचं, तर खडकवासला ते लोणी काळभोर टनेलच्या संदर्भातला जो काही प्रकल्प आहे तो आता SLTCला आपण सादर केलेला आहे, त्यामुळे त्यांची मान्यता मिळाल्यानंतर तो करू. आणि एशियन डेव्हलपमेंट बँकचा जो प्रकल्प आहे तो एक सामूहिक प्रकल्प आहे, त्याच्यात प्रोग्रेस होते आहे, लवकरच त्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. कोणत्या फार्म हाऊसला असेल किंवा तिथल्या रिसोर्टला असेल ह्यांना जेव्हा तुम्ही परमिशन देता तेव्हाच पीएमआरडीला एक आट घालणं गरजेची आहे की त्यांनी वॉटर ट्रीटमेंट प्लांट लावल्याशिवाय त्याला परमिशन देऊ नये. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी जेव्हा आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट ज्या गावाच्या बाजूला लावणार आहोत त्याच्यामध्ये गावातली सगळी महिला वाहून नेऊन तिथे ट्रीटमेंट करता येईल. जर ही गावं ही जर फिल्टर करून म्हणजे पाणी सोडलं जाईल तेही बंदिस्त नालीतनं त्या ठिकाणी धरणापर्यंत टाकावं, म्हणजे बाकीचं वेस्टेज त्याच्यामध्ये जाणार नाही, एवढी माझी एक विनंती आहे. दोन्ही विषय सजेशन फॉर ऍक्शन. 100 ते 200 एकर जागेमध्ये त्या ठिकाणी ती बांधकामं झालेली, ती आपण नियमित करण्यासाठी दंडात्मक कारवाई करून आपण ती नियमित करण्यासाठी करणार का? माननीय भीमराव अण्णा, तुमच्या पहिल्या प्रश्नाशी हा प्रश्न थोडा विसंगत होतोय, तथापि शेवटी आता ती फेट अकंप्ली आहे ते झालेले आहे, म्हणून जे नियमात बसत असतील आताच्या प्रचलित नियमात बसत असतील त्यांना नियमित करण्याचा आपण आदेश काढू. चला की आपण पीएमआरडीला एक सक्तीनं चांगल्या पद्धतीने निर्देश द्यावे की जेणेकरून मोठमोठ्या टाउनशिप असतील, मोठमोठे रिसॉर्ट असतील, डायरेक्ट पाणी जे इंद्रायणी आणि पवना नदीमध्ये सोडलं जातं त्याच्यावरती आपण कारवाई करावी. आणि दुसरं,
आपण इंद्रायणी नदी ही उगमते संगम हा प्रकल्प जो आपण हातामध्ये घेतला त्याच्यावरती देखील तात्काळ आपण लवकरात लवकर कारवाई करावी। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी दोन मुद्दे उपस्थित केले आहेत। पहिले तर मगाशी देखील काही सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या काही मोठ्या कमर्शियल आस्थापना आहेत यांना परवानगी देतानाच त्या झिरो डिस्चार्ज झाल्या पाहिजे। त्यांनी आता इतकी टेक्नॉलॉजी आहे की ते एसटीपी वगैरे त्या ठिकाणी त्यांचे लावू शकतात तर त्या झिरो डिस्चार्ज झाल्या पाहिजेत। अशा प्रकारचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू किंवा मोठ्या ज्या स्कीम्स होत आहेत सेकंड होम होत आहेत या सगळ्यांना अशा प्रकारे त्यांनी झिरो डिस्चार्ज व्हावं अशा प्रकारच्या सूचना पीएमआरडीएला देण्यात येतील। आणि दुसरं या संदर्भात पीएमआरडीएची आता बैठक होणार आहे। पीएमआरडीएच्या येत्या बैठकीमध्ये हा मुद्दा देखील त्या ठिकाणी डिस्कशनला ठेवू म्हणजे मग सगळेच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असतील आणि शेवटी पीएमआरडीएलाच हे केलं पाहिजे कारण मॅक्झिमम क्षेत्र त्यांचं आहे आणि म्हणून त्यांना त्या संदर्भातले निर्देश देण्यात येतील।